नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिराच्या या व्हर्च्युअल क्लास मध्ये मी जानवळकर बीजी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो। तर आजच्या या तासिकेमध्ये आपला इयत्ता तिसरीच्या गणित विषयातील संख्या ज्ञान या घटकातील सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या या घटकाविषयी आपण आज थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, संख्या ज्ञान या घटकामध्ये आपण विविध उपघटकांची माहिती घेतलेली आहे। त्यामध्ये आपण तीन अंकी संख्याची ओळख बघितली, त्यामध्ये आपण तीन अंकी संख्या मधल्या संख्येचं स्थान एकक दशक शतकच्या स्वरूपात बघितलं, त्यानंतर आपण तीन अंकी संख्येचं वाचन आणि तीन अंकी संख्येचं लेखन सुद्धा बघितलं, त्यानंतर संख्यांचा लहान मोठेपणा हाही घटक आपण संख्या ज्ञान या घटकामध्ये अभ्यासलेला आहे। त्याचबरोबर आपण गेल्या तासी केला संख्यांचा चढता व उतरता क्रम या घटकाविषयी काय केलेली होती, थोडक्यामध्ये माहिती घेतलेली होती, बरोबर आहे का। या घटकामध्ये आपला काय करायचंय, तर दिलेल्या अंकांपैकी प्रत्येक अंक एकदा वापरून त्याच्या पासून संख्या तयार करणे हा घटक आपण अभ्यासलेला होता, है की नाही। पण या घटकामध्ये काय करायचं, दिलेल्या अंकापासून आपण संख्या तयार करायला शिकलेलो, त्या तयार केलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे हे आपला काय करायचं आहे, या दशिकेमध्ये अभ्यासायचं आहे। आणि हा घटक आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर मी पहिल्यांदा एक तुम्हाला उदाहरण तीन अंक देणार आहे, त्या तीन अंकापासून आपल्याला काय करायचं, प्रत्येक अंक एकदाच वापरून आपला त्याच्यापासून संख्या तयार करायची। बघा बरं, पहिलं उदाहरण आपण बघू। हे तीन अंक मी तुम्हाला दिलेले, दोन तीन आणि चार, बरोबर आहे का। तर या अंकापासून आपला काय करायचे आहे, प्रत्येक अंक एकदाच वापरून पहिल्यांदा आपला संख्या तयार करायची। बघा याचं उत्तर कसं येईल, मग हा पहिला संख्या तयार झाली, त्याच्यानंतर त्या दोन संख्या तयार झाल्या, बरोबर आहे का। ही एक संख्या, किती संख्या तयार झाल्या, एक दोन तीन आणि चार, आणखी बघा किती संख्या तयार होऊ शकतात, वाचन करा बरे या संख्येचं। प्रत्येक अंक एकदाच वापरून एक दोन तीन चार पाच आणि सहा, किती संख्या तयार झाल्या, सहा संख्या तयार झाल्या। आपण या सगळ्या संख्येचं वाचन करू, 234, 243, 324, 342, 432 आणि 423, अशा एकूण किती संख्या तयार झालेल्या आहेत, सहा संख्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत, बरोबर आहे का। आता या दिलेल्या सहा संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ती आपण बघूया, सर्वात लहान संख्या। आता या दिलेल्या सगळ्या सर्व संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ती आपण काय करायची आहे, ज्या ठरवायचे। आता सर्वात लहान संख्येचं ठरवत असताना आपण काय सांगितलं होता नियम, की ज्या संख्येच्या एकच स्थानचा अंक सर्वात लहान असतो ती संख्या सर्वात लहान असते। दिलेल्या संख्यांमध्ये जर शतक स्थानचा अंक लहान ती संख्या लहान असते, बरोबर आहे का। पण दिलेल्या संख्येमध्ये शतक स्थानी जर सारखाचा अंक असेल तर कुठला विचार करायचा, दशक स्थानच्या अंकाचा विचार करायचा। दशक स्थानचा अंक सारखा असेल तर एकच स्थानचा अंक काय करायचा, विचार करावा लागेल, है की नाही। दिलेल्या संख्येचं शतक स्थान बघा, सगळ्या संख्येला शतक स्थान आहे, सर्वात लहान शतक स्थान असणारी संख्या कोणती आहे या दोन्हीपैकी, है की नाही। या दोन्हीपैकी सर्वात शतक स्थान कोणता लहान आहे, दोन हा शतक स्थान लहान आहे, बरोबर आहे। मग दोन शतक स्थान असणारी किती संख्या आहे, एवढ्या संख्येमध्ये दोन आहे, बरोबर आहे। मग शतक स्थानचे अंक सारखे असल्याचे
त्याच्यानंतर आपण कोणत्या संख्येचा विचार करतो दशक स्थानाच्या अंकाचा विचार करतो आता बघा या दोन्ही मध्ये दशक स्थानाचा अंक कोणता लहान आहे पहिल्या संख्येमध्ये 3 हा दशक स्थानी आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 4 हा दशक स्थानी आहे म्हणजे 3 हे 4 पेक्षा कसा आहे लहान आहे म्हणजे ही संख्या काय आहे या सर्व संख्यांमध्ये लहान आहे किती आहे 234 ही सर्वात लहान संख्या आहे आता सर्वात मोठी संख्या काढायची आहे आपल्याला सर्वात मोठी संख्या बघा आता सर्वात मोठी संख्या ठरवत असताना ज्या तोच नियम आहे ज्या दिलेल्या सर्व संख्यांपैकी आहे की नाही इथं आपला आपण सहा संख्या तयार केलेले दिलेल्या सर्व संख्यांपैकी ज्या संख्येचा शतक स्थानाचा अंक मोठा असतो ती संख्या मोठी असते आता या सर्व संख्यांचे निरीक्षण करायचं आहे आणि शतक स्थानाचा कोणत्या संख्येचा शतक स्थानाचा अंक मोठा आहे बघायचं सगळ्या संख्येचं निरीक्षण केल्यानंतर या दोन्ही संख्येचे शतक स्थानाचे अंक आपला सारखेच दिसते आहे की नाही 4 आणि 4 मग मोठी संख्या ठरवत असताना काय करू शतक स्थानाचे अंक सारखे दशक स्थानाचे अंक घेऊ या संख्येचा दशक स्थानी 3 आहे या संख्येचा दशक स्थानी 2 आहे आणि तुम्हाला माहिती आहे की 2 पेक्षा 3 कसा आहे मोठा आहे म्हणून ही संपूर्ण संख्या या सर्व संख्यांमध्ये काय आहे मोठी आहे ती आहे 432 आहे की नाही अशा प्रकारे आपण काय करू शकतो दिलेल्या संख्यांमध्ये आपण संख्या तयार करू दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या आपण काय करू शकतो शोधू शकतो लक्षात आलं का आपण पुढचं एक आणखीन एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला काय होईल लक्षात येईल आणखीन एक अंक देतो मी 6, 2 आणि 8 या दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या तयार करण्यासाठी आपण काय करू प्रत्येक अंश एकदाच वापरू आपण अगोदर संख्या तयार करू एक संख्या तयार झाली आहे की नाही दोन संख्या तयार झाल्या त्याच्यानंतर या 3 संख्या तयार झाल्या 4 संख्या तयार झाल्या 5 संख्या तयार झाल्या आणि ह्या 6 संख्या इथं तयार झालेले आता तोच नियम वापरायचा सर्वात लहान संख्या आपल्याला पहिल्यांदा तयार करायची सर्वात लहान संख्या सर्वात लहान संख्या शोधत असताना शतक स्थानी ज्या संख्येचा शतक स्थानाचा अंक सर्वात लहान असतो ती संख्या काय असते सर्वात लहान असते शतक स्थानी जर दोन्ही अंक सारखेच असतील तर दशक स्थान लहान असेल ती संख्या लहान असते बघा या सर्व संख्यांमध्ये कोणत्या दोन कोणत्या अंकाचा शतक स्थान कोणत्या संख्येचा शतक स्थान लहान आहे तर या दोन संख्येचा ही एक संख्या 286 आणि 268 आता दोन संख्येची शतक स्थानी 2 आहे आता बघा शतक दशक स्थान ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस या संख्येच्या दशक स्थानी 6 आहे आणि या संख्येच्या दशक स्थानी 8 आहे आपला सर्वात लहान संख्या शोधायची बरोबर आहे की नाही ज्या संख्येचा दशक स्थानाचा अंक लहान असतो ती संख्या लहान असते 268 ही संख्या काय आहे या सर्व संख्यांमध्ये लहान आता आपला सर्वात मोठी संख्या शोधायची सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या शोधत असताना तोच नियम फक्त शतकस्थानाचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी असते आता बघा ज्यावेळेस आपण शतकस्थानचे अंक शोधायला जाऊ मोठे अंक त्यावेळेस या दोन संख्याचे काय आहेत शतकस्थानचे अंक मोठे आहेत दोन्ही संख्याचे अंक सारखेच आहेत म्हणून आपण दशकस्थानचा विचार करू दशकस्थानी या संख्येच्या काय आहे 6 आहे आणि या संख्येच्या दशकस्थानी काय आहे 8, 2 आहे की नाही 6 मोठा आहे का 2 मोठा आहे मग निश्चितच काय आहे 6 मोठा आहे म्हणून ही संख्या जी आहे 862 ही संख्या काय आहे या सर्व संख्यांमध्ये
मोठी संख्या आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, संख्येचा लहान दिलेल्या संख्ये अंकापासून संख्या तयार करून आपण त्या संख्येचा लहान मोठेपणा आपण ठरवू शकतो. आता मी तुम्हाला स्वाध्यायासाठी काही अंक देणार आहे, ते तुम्ही काय करायचे आहे, घरी सोडवायचे आहे. प्रत्येक अंका दिलेल्या तीन अंकापैकी प्रत्येक अंक एकदा वापरून पहिल्यांदा संख्या तयार करा आणि त्या संख्या मधून सर्वात लहान संख्या कोणती आणि सर्वात मोठी संख्या कोणती ती शोधून काढा. हे पाच उदाहरणे काय करायचे, तुम्ही तुमच्या घरी गणिताच्या वहीवर सोडवून सोडवायचे आहे. लक्षात आलं का, अशा प्रकारे आपण सर्वात दिलेल्या संख्यापैकी सर्वात लहान संख्या संख्या तयार केली आणि त्या संख्येमध्ये सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या कशी ओळखायची आणि ओळखून कशी लिहायची त्याचा अभ्यास आपण काय केलेला आहे, या पाठामध्ये केलेला आहे. हा पाठ या ठिकाणी संपला. धन्यवाद.